नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रो? मनुष्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचा शोध हा लावलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचा त्याने स्वीकार केलेला आहे आणि वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून त्याने आपलं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. तर अशातलीच एक कला ती म्हणजे चित्रकला. तर या चित्रकलेच्या संबंधित आज आपण एक पाठ पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे वारली चित्रकला, की जी वारली चित्रकला आदिवासी जमातीमध्ये निर्माण झाली. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आदिवासी लोक राहतात आणि या आदिवासी लोकांनी ही वारली चित्रकला कशी विकसित केली याच्या संदर्भात आपल्याला डॉक्टर गोविंद गारे या लेखकाने आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर सुरुवातीला मी पाठाचं वाचन करणार आहे आणि मग आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया. बघा, भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी सांस्कृतिक प्रभावापासून म्हणजे शहरी संस्कृतीपासून, शहरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, तसेच परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आदिवासी लोक राहतात, मग अशा या निसर्गामधील आढळणाऱ्या विविध अनुभवातून त्यांनी ही आदिवासी कला विकसित केलेली आहे. सहज उपलब्ध साहित्यातून निर्माण झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच आदिवासी कला, असे या आदिवासी कलेचे सोपे समीकरण या ठिकाणी मांडलेले आहे. पुढे बघा, महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. बघा, पुढे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे या कलेच्या संदर्भात की महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. मग याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? बघा, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृणमूर्ती, त्याचबरोबर धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, तसेच शिकारीची साधने, या सगळ्या कलात्मक वस्तूंचा समावेश या कलेमध्ये होतो आणि म्हणूनच आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा ठरतो, असं या ठिकाणी आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे. पुढे बघा, आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. आदिम कलेची म्हणजेच मूळ, या मूळ कलेची बीजे या वारली चित्रकलेमध्ये आढळून येतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांतील घराच्या कुडांवर व भिंतींवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. बघा, जर का तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला छोट्या छोट्या वस्त्या तुम्हाला आढळतील. आदिवासी जमातीमध्ये जी काही लोक एकत्र येऊन तिथे राहतात त्याला पाडा म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी वस्ती. तर त्या वस्त्यांवरती जर का तुम्ही गेलात तर तिथे कुडांवर व भिंतींवर चौकोन आणि त्रिकोणाकृतींची वेगवेगळ्या प्रकारची चित्रे तुम्हाला त्या ठिकाणी आढळतील. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. बघा, या ठिकाणी या वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परिपोष म्हणजे काय? तर पोषण. या वारली चित्रकलेच्या संस्कृतीचं पोषण कशाबरे झालेलं आहे? तर परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. बघा, या ठिकाणी वारली चित्रकला बघा वेगवेगळ्या बाबतीमध्ये कशी दिसून येते? धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन, बरोबर की नाही? यामध्ये ही वारली चित्रकला चितारलेली आहे. त्यात आजूबाजूचा परिसर,
परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्ती चित्रे रेखाटलेली दिसतात. बघा, निसर्गातल्या विविध गोष्टी तो नेहमी पाहतो. या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी त्याने त्या चित्रांमध्ये रेखाटलेल्या आहेत. मग याच्यामध्ये काय काय दिसतं, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश या वारली चित्रकलेमध्ये आहे? एक तर आपण पाहिलं धार्मिक विधी, दैनंदिन जे काही त्यांचं जीवन आहे ते, तसेच पशुपक्षी आहे, वृक्षवेली आहे, नद्या नाले डोंगर, त्याचबरोबर पहाड वने जंगले नृत्ये घरदार, ह्या अनेक गोष्टींचा समावेश त्या भित्तीचित्रामध्ये रेखाटलेली असते. पुढे बघा, वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. बघा, आपल्याला जर का वारली चित्रकला नीट समजून घ्यायची असेल तर काय करावं लागतं? आपल्याला वारली लोकांच्या जमातीमध्ये जावं लागेल. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या लोकांना बोलतं करावं लागेल आणि बोलतं केल्याच्या नंतरच तुम्हाला ती वारली चित्रकला समजून घेता येईल. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे बघा, तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्याने रंगवलेली पांढरशुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रासारखी वाटतात, परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. कशी काढलेली असतात? तांदळाच्या पिठात पाणी ओतून एक द्रव तयार केलं जातं आणि त्या द्रवाने ही पांढरी शुभ्र रंगाची ही वारली चित्रकला काढली जाते. मग सुरुवातीला असं बघता क्षणी आपल्याला वाटतं की ही लहान मुलाने काढलेली चित्र आहे, बरोबर की नाही? परंतु जर का निरीक्षण केलं आणि त्या चित्रांकडे आपण अभ्यासात्मक दृष्टिकोनातून जर का बघितलं तर त्यामध्ये आपल्याला सहज लक्षात येतं की चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार केलेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. बरोबर आहे? पुढे बघा, वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. बघा, या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे की वारली चित्रकला जी आपण पाहतो किंवा आपल्या नजरेसमोर पडते ती वारली चित्रकला, आणि त्या वारली चित्रकलेमध्ये ज्या रेषा असतात त्या रेषा प्रमाणबद्ध जरी नसल्या तरी वारली चित्रकारकांच्या निरीक्षणाची व कल्पना शक्तीची दाद द्यावी लागेल. का असं म्हटलेलं आहे? पुढे बघा, कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो. अगदी बरोबर, कारण ते कुठे कोणत्या क्लासमध्ये गेलेले होते का, त्याने कुठली ट्रेनिंग घेतलेली आहे का? तर अजिबात नाही. म्हणून लेखकाने इथे सांगितलेलं आहे त्यांच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. का दाद द्यावी लागते? कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचं असं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसतं, बरोबर की नाही? आणि कुठल्याही प्रकारचं शास्त्रीय शिक्षण घेतलेले नसताना देखील ही जी लोक आहेत ती लोक अप्रतिम चित्रे काढतात तरी कशी, असा प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. इतकी अप्रतिम आणि सुंदर मनाला भावणारी अशी ही अप्रतिम चित्र त्या वारली चित्रकलेमध्ये रेखाटलेली असतात. पुढे बघा, रंगांचा अतिशय कमी वापर, उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चिक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. बघा, ही जी अप्रतिम चित्र आहेत ती अप्रतिम चित्र रंगवण्यासाठी कोणकोणत्या साहित्याचा ते वापर करतात? तर निसर्गामध्ये सापडणाऱ्या सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा ते वापर करतात. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं त्याने बघा, तांदळाचे पीठ, गेरू हे काय आहे, तांबड्या रंगाचा आहे, तांबडा एक रंग आहे, गेरू हे काय आहे, तांबडा रंग आहे. त्याचबरोबर काजळी, दिव्याच्या भोवती जमलेलं जे काजळ असतं त्याला काजळी म्हणतात. ओके, तर तांदळाचं पीठ, गेरू, त्याचबरोबर काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले, त्याचबरोबर झाडांचा चीक यांचा ते वापर चित्र रंगवण्यासाठी करत असतात.
चित्र काढण्यासाठी साधं रफ स्केच देखील तयार करत नाहीत, सुचतील तसे आकार ते गुंपत जातात. बघा, चित्र काढण्यासाठी ते साधं रफ स्केच सुद्धा काढत नाहीत. रफ स्केच म्हणजे काय? प्राथमिक रेखाचित्र. मग हे प्राथमिक रेखाचित्र सुद्धा म्हणजेच रफ स्केच सुद्धा ते काढत नाहीत. मनामध्ये जसे त्यांच्या आकार गुंतील तशा पद्धतीनं ते चित्र रेखाटत जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, वारली चित्रकला या वारली चित्रकलेतील या आदिवासी जमातीने या कलेचा जो आविष्कार केलेला आहे तो खरोखरच आश्चर्यकारक असा आविष्कार आहे. आणि म्हणूनच आज ही वारली चित्रकला भारतीय संस्कृतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती मानाचं स्थान या वारली चित्रकलेने भारतीय संस्कृतीमध्ये मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. जेवढा भाग शिकून झालेला आहे तेवढ्या भागाचं तुम्ही वाचन करायचं आहे. पुढील उत्तरार्ध आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. धन्यवाद.